या अर्ध थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला आणि साडेतीन तीन थानातलं दूध आपणच आणायच देवेंद्रजी काय म्हणले चार ही वासराची हायच मी सगळं दूध वासरालाच देणार मग पवार साहेबाला नववा महिना लागला कळा सुटल्या ते म्हणलं माझ्या चिल्या पिल्यांच कस पवार साहेब तुमच्या चिल्या पिल्याने कारखानं हाणलं बँका हाणल्या सुदगिरण्या हाणल्या पण पवाराला मानावं लागेल एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणत या मला महाराष्ट्र बदलायचं आहे मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे कसला तुला चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का तुला कसला चेहरा पाहिजे अरे या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या माणसाच्या चेहऱ्यावरती अरे हास्य फुलवायचं काम जर कुणी केलं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला गोपीचंद पडळकरला का निवडून द्यायचंय तर गोपीचंदला एवढ्यासाठी निवडून द्यायचंय या जत तालुक्याला शेवटच्या गावाला सीतीला पाणी मिळालं पाहिजे